पंढरपूरमध्ये आज सकाळी प्राप्त अहवालानुसार 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये जुनीपेठ पंढरपूर 24 वर्षीय पुरुष, बसवेश्वर नगर इसबावी पंढरपूर 2 रुग्ण, 35 वर्षीय पुरुष व 15 वर्षीय पुरुष, महापूर चाळ शाळा नंबर 9 जवळ संतपेठ पंढरपूर 20 वर्षीय पुरुष, जिजाऊनगर पंढरपूर 35 वर्षीय स्त्री, यमाई तुकाई जवळ सांगोला रोड पंढरपूर 32 वर्षीय पुरुष, हे 6 रुग्ण या ठिकाणचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पंढरपूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आजपर्यंत 47 पोहोचली आहे. उपचार पूर्ण करून बरे झालेले 18 रुग्ण आहेत, मयत 1 आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेले ॲक्टिव्ह रुग्ण 28 आहेत, त्यापैकी इतर तालुका व जिल्हा पंढरपूर कनेक्शन असलेले ॲक्टिव्ह रुग्ण 7 आहेत, तर पंढरपूर तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्ण एकूण 21, त्यापैकी 17 शहर व 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले यांनी दिली आहे.